उद्धव ठाकरेंनी इर्शाळवाडीतील दुर्घटनाग्रस्तांची आज भेट घेतली. यावेळी उद्धव ठाकरेंनी इर्शाळवाडीतील ग्रामस्थांशी संवाद साधला. इर्शाळवाडीचं पुनर्वसन होईपर्यंत आम्ही तुमच्यासोबत असल्याचं उद्धव ठाकरे यांनी दुर्घटनाग्रस्तांना वचन दिलंय. यावेळी महाराष्ट्रात अशा अनेक वस्त्या आहेत असं देखील उद्धव ठाकरे म्हणाले. अशा वस्त्यांचं पुनर्वसन करण्यासाठी योजना केली पाहिजे असंही उद्धव ठाकरे म्हणाले. तर इर्शाळवाडी उद्धव ठाकरे आज दाखल झालेत. करायला पाहिजे आणि ही योजना मी मुख्यमंत्री असताना करण्याचा प्रयत्न करत होतो. या महाराष्ट्रामध्ये जेवढ्या जेवढ्या अशा वस्त्या आहेत त्यांचा जवळ जवळपासच्या गावांमध्ये किंवा त्या परिसरामध्ये पुनर्वसन कसं करू शकतो हे तिथल्या तिथल्या कलेक्टरना तहसीलदारांना सांगून एक योजना केली गेली पाहिजे. सरकार कोणाची येवो कोणाचंही जावो सरकार आलं गेलं तरीही या योजनेला कोणी स्थगिती देता कामा नये एवढी माणुसकी आपण शिल्लकी ठेवलीच पाहिजे. सगळं हे असं विचित्र घर घराचं छप्पर उडून टाकणारं संकट कोसळल्यानंतर आपण राजकारणी म्हणून यांच्याकडे मतं मागायला जातो. आपल्याला लाज वाटली पाहिजे की सरकार बदलल्यानंतर आपण त्या योजनेला कुठेही स्थगिती दिली असं म्हणत नाही पण दुर्लक्ष न करता जेव्हा आता जसं तुफान पाऊस असतो मग ते मदतकार्यामध्ये अडथळा येतो. आतासुद्धा मी तिथे त्या जागेवरती अजिबात जाणार नाही कारण मला माहिती आहे मी जाणार म्हणजे माझ्यासोबत एवढी सगळी लोकं येणार पुन्हा त्या जी काही एखाद दुसरा जीव आता वाचलेला असेल तोसुद्धा वाचवला गेला पाहिजे म्हणून मी त्या मदतकार्यात कुठे अडथळा येईल असं करणार नाही. शेवटी सरकार कोणाचं आहे मी पक्ष म्हणून आज मी सरकारकडे पक्ष म्हणून बघत नाही आहे मी जनतेचं सरकार म्हणून बघतो. मला जायला काही कमीपणा नाही आहे पण हे घडल्यानंतर मी जे सांगतो ते पुन्हा सांगतो कारण मी सुद्धा मुख्यमंत्री होतो त्यावेळेला मी तळे असेल मग चिपळूणची पेठ असेल मग सातारा असेल इकडे कोल्हापूर असेल आपत्ती येत असते पण आपत्तीमध्ये कमीत कमी नुकसान व्हावं याच्याकडे आपलं लक्ष पाहिजे.